शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी उन्नत बियाणे, भरपूर पाण्याचा वापर, कीटक यांचं संरक्षणापासून कीटक संरक्षण करण्यासाठी कीटकनाशके आणि रासायनिक खते यांचा भरपूर वापर करून शेती पिकते, फुलते, परंतु पेस्टिसाईड कीटकनाशकांचा अमर्याद वापर केल्यामुळे त्या ठिकाणी परागीभवन करणारे कीटक यांची संख्या प्रचंड गतीने महाराष्ट्रात, देशात आणि जगात घटते, ही फार मोठी समस्या आहे. आणि म्हणून जे आज जगामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी अन्नधान्यामध्ये जी घसरण होते त्याला या पेस्टिस परागीभवन करणाऱ्या कीटकांची कमी झालेली संख्या ही एक प्रमुख कारण आहे. पेस्टिसाइड्स वापरल्यामुळे अनेक प्रकारांचं आजाराचं प्रमाण या सोसायटीमध्ये प्रचंड प्रमाणे वाढते आहे. आणि वाढती लोकसंख्या, कमी होत असलेली शेतजमीन, कमीत कमीत पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्राची मदत घ्यावी लागणार आहे. आपण पेस्टिसाइड का, रासायनिक खते का वापरतो? अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी. तेच जर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग केलं आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे बेनिफिट हा होईल की तुमची निसर्गाला कुठली हानी होणार नाही आणि त्याचबरोबर नैसर्गिक जे कीटक आहेत, मधमाशा आणि त्यासारखे परागीभवन करणारे जे कीटक आहेत यांची संख्या वाढेल. आणि यांची संख्या जर पर्याप्त संख्या असेल, भरपूर प्रमाणात, पुरेशा प्रमाणात संख्या असेल, तर प्रत्येक आलेल्या फुलाचं रूपांतर हे फळात होईल. परागीभवन झाल्यामुळं प्रत्येक फुलाचं रूपांतर हे फळात होतं आणि त्याच्यामुळं फळांची साईज, गोडी, चव सगळ्याच गोष्टीमध्ये वाढ होते. आणि म्हणून भविष्यामध्ये जर तुम्हाला उत्कृष्ट प्रकारची शेती करायची असेल तर ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग बरोबरच त्याचे परागीभवन, फुलांचे परागीभवन करण्यासाठी मधमाशांचा वापर, याच्याशिवाय भविष्यात त्याला दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून लोकांनी या ठिकाणी या मार्गाकडे वळलं पाहिजे. आता या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये आता ती जागृती झाली आहे. आता आपण जे उभं राहिलोत याच ठिकाणी जे काही शेतकरी आहेत त्यांनी इंटरक्रॉपिंग केलं, कारण मधमाशा आणि वनस्पती यांचं अतूट नातं आहे, ते एक दुसऱ्याशिवाय राहू शकत नाही. आणि जर आपल्या शेतामध्ये वर्षभर मधमाशी राहायची असेल, टिकायची असेल, जगायची असेल, तर तुम्ही इंटरक्रॉपिंग केलं पाहिजे. त्या मधमाशीला जगण्यासाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, तशा तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक तिला मकरंद आणि दुसरं परागकण आणि तिसरं पाणी तिला लागतं. आणि ह्या तीन गोष्टी जर मुबलक असतील तर त्या मधमाशी तुमचं शेत सोडून किंवा तुमच्या परिसरात चांगल्या विकसित होतात, वाढतात. आणि म्हणून जर या ठिकाणी जुनीच पद्धती इंटरक्रॉपिंग, या ठिकाणी केळी आहे, या ठिकाणी शेवगा आहे, या त्याच्यानंतर त्या ठिकाणी करडई आहे, त्याच्या ठिकाणी ते झेंडूची फुलं आहेत, तर असे इंटरक्रॉपिंग त्या ठिकाणी केल्यामुळं मधमाशीला वर्षभर या ठिकाणी एक प्रत्येक पिकापासून त्याला अन्न मिळतं, त्याची गरज भासते, त्यामुळं मधमाशा त्यांचं शेत सोडून दुसरीकडे जात नाहीत. आणि जर तुमच्या शेतामध्ये पर्याप्त संख्यामध्ये जर मधमाशा राहिल्या तर त्या तुमचं अन्नधान्य वाढवण्यासाठी खूप मदत करतात.